जातीय आणि धार्मिक सालोखा टिकवण्याचा निर्धार आम्ही सगळ्यांनी केला असून जनतेचं भलं करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू असं आश्वासन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल बीडमध्ये दिलं भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाल्यानंतर बीडमध्ये त्यांची पहिलीच जाहीर सभा झाली त्या सभेमध्ये ते बोलत होते यावेळी अजित पवार गटानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं राजकारण आणि समाजकारण यांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे तसं झालं तरच राज्याची आणि राज्यातल्या जनतेची प्रगती होते आमचा कारभार या कसोटीवर पूर्णपणे खरा सिद्ध होईल असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं सुरुवातीला हसन मुश्रीफ धनंजय मुंडे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ आदी नेत्यांची भाषणं झाली नाम आणि पक्षचिन्ह अजित पवार गटालाच मिळेल आणि तेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अशी भूमिका या नेत्यांनी मांडली ईडीच्या कारवाईमुळे घाबरून आम्ही भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झालो नाही असंच मत या नेत्यांनी मांडलं